नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यावेळी सुद्धा एक महत्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. छत्रपती महाराणी ताराबाई भोसले मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजेच महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांची पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. त्या एक उत्तम राजकारणी व्यवस्थापिका तर होत्याच, या व्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी लीलया पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित छत्रपती ताराराणी या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. तर छत्रपती ताराराणींची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने सोनाली म्हणते, छत्रपती ताराराणींचे प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याचे भाग्य लाभणे म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबरीने आज ज्या स्त्रीबद्दल कुठल्याही चलचित्र माध्यमात व्याख्यता झाली नाही, तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असेल. त्यामुळे ही भूमिका मला खूपच जबाबदारीने पार पाडायची आहे. त्यासाठी श्रींचा आणि महाराजांचा आशीर्वाद आम्हाला लावो आणि आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचे बळ द्यावे हीच प्रार्थना. औरंगजेबासारख्या क्रूर, बलाढ्य आणि महत्वाकांक्षी पातशाहाला लढा देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा आणि तिचे वैयक्तिक आयुष्य प्रेक्षकांना छत्रपती ताराराणी या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात होईल.